भंडारा शहर में विकास फाउंडेशन के संचालक पूर्व विधायक चरण वाघमारे ने अपने कार्यकर्ताओं के साथ सांसद सुनील मेंढे के कार्यालय में धड़क मोर्चा निकाला। उनकी मांग, किसानों के धान केंद्र बंद होने से बड़ा नुकसान हो रहा है, जो धान क्विंटल खरीदी बढ़ाई जाए। कार्यकर्ताओं के साथ सांसद को निवेदन दिया गया है। अपनी मागणी एवढीच आहे की जिल्ह्यामध्ये 4,91,000 क्विंटलच्या धान खरेदीचा, उन्हाळी धान खरेदीचा उद्दिष्ट जो दिलेला आहे तो पुरेसा नाही आहे। दरवर्षी 20 ते 22 लाख क्विंटल धान खरेदी या भंडारा जिल्ह्यामध्ये होत असते, तेवढ्या धान खरेदीचा उद्दिष्ट केंद्र सरकारने द्यावा आणि तत्काळ धान खरेदी केंद्र सुरू करावे, ही मागणी आदरणीय मोदीजींना आम्ही केलेली आहे। आणि ती मोदीजींचे प्रतिनिधी जे आहेत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातले, खासदार सुनीलभाऊ मेंढे यांना निवेदन देण्यासाठी, मोदीजींना निवेदन देण्यासाठी त्यांच्याकडे आम्ही आलो आहे। त्यांच्यावरती तुमच्या माध्यमातून मी कारवाई, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, कठोर कारवाई। तरी ही त्यांच्या गोंधळामुळे हा जो शेतकऱ्यांना नुकसान होत आहे की सुद्धा शेतकऱ्यांना जो त्रास होतो आहे, हा त्यांच्या चुकीच्या पाठवण्यात आलेल्या रिपोर्टमुळे होतो आहे। त्यामुळे याला खरा दोषी कोण आहे, कृषी विभागातला कुठला माणूस आहे? कारण की केंद्राकडे जाताना संपूर्ण एकत्रित रिपोर्ट जाते महाराष्ट्र शासनाची, वेगवेगळी जिल्हानिय जात नाही। आत्ता त्यांनी पहिल्यांदा 25 मेला पहिल्यांदा त्यांनी जिल्हानिय रिपोर्ट पाठवला आहे। याच्यापूर्वी पद्धत नव्हती, घोळ कुठे झाला त्यांना शोधायचं होतं, मग त्यांनी पाठवलं। परंतु महाराष्ट्र शासनाला एकंदरीत तो लोक निर्देश देतात की तुम्ही एवढी खरेदी करा केंद्राकरता,